आजरात फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन तोडली झाडे कारवाई न केल्यास शिवसेने आत्मदनाचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे लावा झाडे जगवा हा नारा दिला जात असताना दुसरीकडं झाडांची फांदी तोडण्याची परवानगी घेऊन चक्क झाडं तोडण्याचे प्रकार आजरा शहरात घडत आहेत आजरा शहरातील जनावरांचा बाजार इथल्या आवारांमधील जुन्या झाडांची नगरपंचायत मार्फत कत्तल केली जात आहेत झाडांची बिनधास्तपणे कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेनं समोर आणला झाडे तोडणारे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी शिवसेना आजरा शहर यांनी केली यांच्यावर कारवाई नाही केली तर येत्या दहा अजरा आजरा नगरपंचायतीसमोर आत्मधनाचा इशाराही देण्यात आलाय एकीकडं राज्य सरकार झाडे लावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असताना कोरोना काळात ऑक्सिजनची गरज असताना आजरा शहरात झाडांची कत्तल होत आहेत या बाबतचं निवेदन शिवसेनेनं आजरा तहसीलदारांना दिलं आहे कारवाईची मागणीही करण्यात आली याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता फांद्या तोडण्याची परवानगी त्यांना दिली असल्याचं सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात आले मी शिवसेना शहर प्रमुख शासनानं सांगितलेलं आहे की झाडे लावा झाडे जगवा म्हणून आणि हे आद्रा पंचायतचा जो बेजबाबदार जो कारभार चालू आहे त्या शहरामध्ये मुट जी झाडं मोठमोठी आहेत ती झाडं पूर्णपणे कत्तल केली जात आहेत त्याला पेपरला आउट करायच्या ऐवजी यांनी कुणाला न विचारायचं आधी सुद्धा यांनी पूर्णपणे सगळी झाडांची कत्तल चालू केलेली आहे त्या नगरपंचायतच्या बेजबाबदार कारभाराला या नगरपंचायतच्या बेजबाबदार कारभाराला आळा घातला पाहिजे आणि जी कुणी या झाडांची कत्तल केली असेल त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेच पाहिजेत आहे तर आम्ही शिवसेनेत आम्ही आत्मधन आता आम्ही दहा दिवसात आम्ही आत्मधन करून घेतल्याचं आम्ही राहणार नाही नगरपंचायत समोर एवढंच सांगतो आणि सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी